जय महाराष्ट्र, मी रुशाली यादव सारंग। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत राज्य, देश आणि जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। त्या सुरुवात करूया महावेगवान घडामोडींचा आढावा घ्यायला। इस्रोच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे। भारताच्या दळणवळण क्षेत्रामध्ये महत्वाची भूमिका बजावतीये ती नाविक उपग्रह प्रणालीतील 8वा आणि राखी उपग्रहानं अवकाशामध्ये झेप घेतलीये। PSLV C-39 या प्रक्षेपकाद्वारे IRNSS-1A हा उपग्रह अवकाशामध्ये झेपावलाय। मुंबई इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 गेलाय तर 16 नागरिक जखमी झालेले आहेत। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर झाली आहे। पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे। तसंच या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। भेंडी बाजार इमारत दुर्घटनेमध्ये अनेक फेरीवाल्यांनीही आपले प्राण गमावलेले आहेत। इमारतीमध्ये राहण्याच्या अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत, पण फक्त आपल्या पोटापाण्यासाठी इमारतीचा आसरा घेणाऱ्या फेरीवाल्यांवर देखील काळानं खाला घातलाय। घटनेची बातमी कळताच आपल्या नातेवाईकांची सुखरूपता जाणण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। ढिगाऱ्याखाली प्रत्येक जण आपल्या नातेवाईकांचा शोध घेतोय। डोळ्यामध्ये अश्रू आणि मनामध्ये आज धरून ढिगारा बाजूला हटवतोय। सलमान रिझवी यांनी आपल्या पुतणी आणि पुतण्याला गमावलेला आहे, तर आपण ढिगाऱ्यामध्ये अडकल्याचा भावाचा फोन येताच रिझवीनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि भाऊ वहिनीचा वाचवण्यासाठी त्याचा शोध सुरू केला। मुंबईतल्या जेजे मार्गावर हुसेनवाला इमारत कोसळून दुर्घटना झाली आणि यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे आणि यावेळेला इमारत धोकादायक असल्यानं ही दुर्घटना घडल्याची माहिती देसाईनी दिली आहे। तसंच या घटनेप्रकरणी तत्काळ चौकशीचे आदेश दिले जातील। तसंच दोषींवर कारवाई होणार असल्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं आहे। मुंबईतील इमारत दुर्घटनेमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले। तसंच NDRFचं पथकही दाखल झालं असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे। तसंच स्थानिक लोकांकडून सुद्धा बचावकार्य केलं जात आहे। कल्याणमध्ये गोडाऊनची भिंत कोसळून 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। चक्की नाका भागातील दुर्दैवी घटना आहे। जोरदार पाऊस झाल्यानं गोडाऊनची भिंत जीर्ण झालेली होती आणि त्यामुळे ही भिंत कोसळून अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जाते। ढिगाऱ्यातील अडकल्यांची माहिती स्थानिकांना मिळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली। गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरण अखेर 100% भरलेलं आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये धरण 34 दिवस अगोदरच भरलंय। धरणातून 60,000 क्युसेक पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात येते आणि त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहते। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कोणीही नदीपात्रामध्ये न जाण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण औरंगाबादसह मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 73% पोहोचलेला आहे। गेल्या 6 वर्षातला हा पाणीसाठ्याचा उच्चांक आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं अजूनही धरणामध्ये नवीन पाण्याची आवक सुरू आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये आणखी वाढ होती आहे। नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। जोरदार पावसामुळे गंगापूर धरणही ओव्हरफ्लो झालेलं आहे, त्यामुळे धरणातून नद्यांमध्ये पाणी सोडलं जात आहे। गंगापूर, दारणा, पालखेड, कडवा, नांदुरमेश्वरमध्ये धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून महाबळेश्वर आणि कोयनानगरला ही तुफान पाऊस सुरू आहे। जोरदार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील मुख्य धरणं भरलेली आहेत आणि धरणं भरल्यामुळे कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येईल। त्याबरोबरच महाबळेश्वरचा वेण्णा तलावही ओव्हरफ्लो झाल्यामुळे रस्त्यांवर पाणी आलेलं आहे, त्यामुळे नागरिकांना नदीपात्रामध्ये जाऊ नये असं आवाहन केलं जात आहे। August 29 झालेल्या अतिवृष्टीमुळे दीपाली बनसोडे ठाण्यातून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि बेपत्ता म्हणून नोंद झालेल्या दीपालीचा मृतदेह कळवा विटवा खाडीमध्ये सापडलेला आहे। दीपाली ठाण्यातील कोरम मॉलमध्ये स्टार बाजार कॅशियर म्हणून काम करत होते। डहाणू इथे गुजरातमधून मासेमारीसाठी आलेली प्रेमप्रसाद ही बोट बुडालेली आहे। या बोटीवर 10 खलाशी होते। खलाशांना वाचवण्यासाठी प्रेमसाई ही दुसरी बोट गेलेली होती, मात्र काही तासानंतर या बोटीचा संपर्कही तुटला। आता या दोन्ही बोटीवरील खलाशी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे। तारापुरापासून 35 मैल अंतरावरील एका बोटीमध्ये या सर्व खलाशांनी आसरा घेतला, तर दोन्ही बोटींवरील सुमारे 18 खलाशी बेपत्ता होते।
सोलापूरमध्ये एका आईनंच आपल्या पोटच्या लेकीला जन्मल्याबरोबरच जिवंत करण्याचा प्रयत्न केला. नवऱ्याच्या भीतीनं पोटच्या गोळ्यावरच ही माता उठली आणि कोल्हापूरच्या गडमोडशिंगीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली. सारिका मोरे असं या निर्दयी मातेचं नाव आहे. ओळख नाही तर तिची आई नकुशाबाई हिनंही या कृत्यामध्ये तिला मदत केल्याचं समोर आलं. संगमनेर तालुक्यामधील कोठेमध्ये जुगार खेळताना 7 जणांना खारगाव पोलिसांनी रंगेहात पकडलेलं आहे आणि त्यांच्याकडून 4,500 रोकड जप्त करण्यात आलेली आहे. कोठे शहरामध्ये अरविंद भालके यांच्या घराच्या झाडाखाली 7 जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी सापळा रचून जुगार खेळण्याच्या ठिकाणी छापा टाकला. तुळजाचे निळे कुत्रे हे आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरलेले होते आणि याच प्रश्नाला अधोरेखित करणारा प्रदूषणाचा देखावा यंदा एका मंडळानं तयार केला आहे. नवी मुंबई परिसरामध्ये होणाऱ्या प्रदूषणाबद्दलचा देखावा यंदा एकता सामाजिक सेवा संस्थेनं तयार केला आहे. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे कासाडी नदीची दुर्वस्था झाली आणि यामुळे मच्छीमारांवरही उपासमारीची वेळ आली. ठाण्यातील कासार वडवली हायटेक पोलीस ठाण्याच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या कामाला प्रोत्साहन दिलं. तसंच पोलिसांच्या घराचा प्रश्न ठाण्यातील एमएनईटी प्लॉटच्या माध्यमातून सोडवावा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. नाशिक जिल्हा रुग्णालयातील ऑर्थो वॉर्डमध्ये शौचालयाचं पाणी शिरल्यानं रुग्णांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रात्री शौचालयाचं पाणी थेट वॉर्डमध्ये घुसल्यानं रुग्णांना रात्र पाण्यातच काढावी लागली. नव्यानं बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आणि इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप केला आहे. यंदाचं वर्ष गाजलं ते मराठा क्रांती मुकमोर्चामुळे आणि याच पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या गणेश गोजरेंनी यंदा गणपतीमध्ये मराठा क्रांती मुकमोर्चाचा देखावा बनवला आहे. हा देखावा अतिशय नैसर्गिक आहे. मोर्चामधील प्रत्येक बारकावे यात जसेच्या तसे साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. वडाळ्यातील जीएसपी मंडळाचा गणपती हा मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती मानला जातो. हे मंडळ यावर्षी 63व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि या बाप्पाच्या गणेश मूर्तीमध्ये 70 किलो सोनं आणि 350 किलो चांदी आहे. बाप्पाच्या चरणापासून मुकुटापर्यंत सोन्याच्या आभूषणाने मढवलेला जीएसपीचा गणपती हा बाप्पा तमाम मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतो. राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे आणि अशातच मुंबईतल्या दादर भागातील सिद्धिविनायक भक्तांची गर्दी दिसून आलेली आहे. भक्तीचं दर्शन गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. पावसाचा जोर काहीसा ओसरताच भाविकांनी बाप्पाच्या दरबारी गर्दी केली. कोल्हापुरातही गौरी गणपती विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळतोय. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पुरोगामी कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनावर भर दिल्याचं दिसून येत आहे. पंचगंगा नदीमध्ये मूर्तीचं विसर्जन न करता कोल्हापूरकर काहिलीमध्ये अधिक संख्येनं बाप्पाचं विसर्जन करतात. खेतवाडीतील बाप्पा हा बाहुबलीच्या महलामध्ये विराजमान झालेला आहे. दिग्दर्शक राजा मौली यांचा गाजलेला चित्रपट बाहुबलीचा अप्रतिम देखावा इथे साकारण्यात आला. यंदा खेतवाडीच्या गणराजाचं 59वं वर्ष आहे. बाप्पासाठी साकारण्यात आलेला देखावा अतिशय भव्य असून भाविक तो पाहण्यासाठी गर्दी करतात. डोंबिवलीतील दत्तनगर बालमित्र मंडळांनी चक्क रद्दी पेपरपासून गणेशाची मूर्ती साकारलेली आहे. चंद्रशेखर संत यांच्या संकल्पनेतून ही रद्दीपासून गणेशाची मूर्ती साकारण्यात आलेली आहे. डोंगरावर दगडामध्ये कोरलेल्या बाप्पाच्या पायथ्याशी लोकवस्ती असा हा सुंदर देखावा इथे साकारण्यात आला आहे. वेळ झाला एक छोटासा ब्रेक घ्यायचा. महाफास्टमध्ये आता आपण राष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 2-3 दिवसांमध्ये कॅबिनेटमध्ये महत्वाचे बदल आणण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कॅबिनेटमध्ये येत्या 1 किंवा 2 सप्टेंबर रोजी बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या दरम्यान रामनाथ कोविंद देखील परदेश दौऱ्याहून परतणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच अरुण जेटली यांनी देखील एक महत्वाचं वक्तव्य केलंय. त्यांच्याकडे असलेलं संरक्षण मंत्रीपद हे जास्त दिवस नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्यामध्ये परतल्यानंतर त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद हे अरुण जेटलींकडे सोपवण्यात आलं होतं.
नोटाबंदीची आकडेवारी जाहीर केल्यानंतर अरुण जेटली यांनी नोटाबंदीवर स्पष्टीकरण दिलेला आहे. नोटाबंदीचा निर्णय हा पैसा करण्यासाठी नव्हता केला तर कर वाढवणं, दहशतवाद नक्षलवाद रोखणं, नगदी व्यवहार कमी करणं, डिजिटायझेशन करणं आणि काळा पैसा रोखणं हा होता असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. काळा पैसा भारतामध्ये आणण्यासाठी स्वित्झर्लंड भारताची मदत करण्यास तयार झालेला आहे. स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती डोरिस ल्युथर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर या विषयावर करार झाला आहे. स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती डोरिस ल्युथर यांनी या भारताच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर होणाऱ्या घटनांवर भारत सरकारनं मोठं पाऊल उचललेलं आहे. मोदी सरकार आता चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर सॅटेलाइटद्वारे नजर ठेवणार आहे, त्यामुळे टीबीपी बीएसएफला सीमेवरील हालचालींची संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि या निर्णयावर आयटीबीपी, बीएसएफ, एसएसबी आणि इस्रो यांच्यामध्ये महत्वाची बैठक झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, सरकारी बँका आणि विमा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ओबीसी अधिकाऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाहीये. आरक्षणाबाबतीतील मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आणि या अधिकाऱ्यांच्या मुलांना आतापर्यंत आरक्षण मिळत होतं. ऑल इंडियाच्या इमाम ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष उमेर इलियासी यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. गाय ही सर्व हिंदूंसाठी पवित्र आहे, सरकारनं गायीला राष्ट्रीय पशु घोषित करावं अशी मागणी उमेर इलियासी यांनी केलेली आहे आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर तिथल्या उपस्थितांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. बिहारमधल्या गडारोडवर झालेल्या आदित्य सचदेव हत्याकांड प्रकरणी अखेर निकाल लागलेला आहे. या हत्याकांड प्रकरणी जदयूच्या मनोरमा देवींचा मुलगा रॉकी यादवला दोषी ठरवण्यात आलाय. 7 मे 2016 रॉकी यादवनं आदित्यची गोळी झाडून हत्या केली होती. रॉकीसोबत आणखी 3 जणांना कोर्टानं दोषी ठरवलं. माजी सीबीआय प्रमुख आर के राघवन यांची सायप्रसच्या उच्चायुक्तपदी नेमणूक झालेली आहे. 2002 त्यांच्याकडे गुजरात दंगलीच्या तपासाची जबाबदारी देण्यात आलेली होती आणि तपासानंतर राघवन यांनी मोदी यांना क्लीन चिट दिली होती. अभिनेता अनुपम खेर यांनी कर्नल पुरोहित यांचा फोटो ट्विट केलेला आहे. तसंच भारतीय सेनेच्या वर्दीमध्ये तुम्हाला पुन्हा पाहून चांगलं वाटलं, तुमचं स्वागत आहे असं देखील अनुपम खेर यांनी म्हणत ट्विट केलेलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी कर्नल पुरोहित यांना जामिनावर सोडल्यानंतर त्यांनी आपला वर्दीतला फोटो पोस्ट केला होता. जीएसटीच्या उपकरामध्ये आता 10% वाढ होणार आहे आणि यासाठी जीएसटी परिषदेनं करवाढीसाठी प्रस्ताव ठेवला होता आणि त्यानुसार परिषदेनं संसदेमध्ये कायद्यामध्ये सुधारणा करण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती. कोणत्या तारखेपासून उपकरामध्ये वाढ करायची याबाबत जीएसटी परिषद निर्णय घेणार आहे आणि यासंदर्भात चर्चेसाठी 9 सप्टेंबरला हैदराबादमध्ये बैठक होणार आहे. पाकच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी न्यायालयानं 2 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवलेला आहे. तसंच इतर 5 जणांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. दोषी पोलीस अधिकाऱ्यांना 17 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दाऊद पाकिस्तानात असेलही पण त्यासाठी आम्ही भारताला मदत का करावी असा उलट सवाल पाकचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी केलेला आहे. भारतामध्ये मुस्लिमांवर हल्ले होत आहेत म्हणून दाऊद भारतावर हल्ले करतो असं वक्तव्य एका वृत्तवाहिनीला देण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी केलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरियासोबत कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला आहे. मंगळवारी उत्तर कोरियानं जपानवर एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडलं होतं आणि त्यानंतर आता अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातले संबंध आणखी ताणले गेलेले आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे आपल्या कॅन्सरग्रस्त पत्नीला भेटण्यासाठी लंडनला रवाना झालेले आहेत. तर पाकचे पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शहबाज शरीफ, लाहोरचे अल्लामा इक्बाल हे देखील त्यांना पोहोचवण्यासाठी उपस्थित होते. नवाज शरीफ यांच्यावरील सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ते आता पाकिस्तानमध्ये लवकर येणार नसल्याची चर्चा आहे. अमेरिकेत आलेल्या हॉर्वे वादळामध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालेला आहे. टेक्सासमध्ये हॉर्वे वादळ अजूनही सुरूच आहे. टेक्सासमधील घरंही संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. तसंच आपत्कालीन विभागाचं बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसंच हवामान विभागानं आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नायजेरियाच्या पूर्व भागात बोको हरामनं वेगवेगळ्या भागातून 9 जणांचं अपहरण केलेलं आहे. अपहरण केलेल्यांपैकी एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी झालेले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार बोको हरामनं एका परिवारातील 5 जणांचं अपहरण केलं. हा परिवार आपली कार बिघडली म्हणून रस्त्यावर उभं होतं. तसंच 4 शेतकऱ्यांचं देखील अपहरण केलं गेलं.
अफगाणिस्तानच्या लोगार प्रांतामध्ये एका घरामध्ये लपलेल्या तालिबान्यांवर गोळीबार करण्यात आलेला आहे। नाटो हेलिकॉप्टरने हा गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत। मात्र ज्या हेलिकॉप्टरमधून गोळीबार झाला ते हेलिकॉप्टर हे नाटोचं होतं की अमेरिकी वायुसेनेचं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, पाहत रहा महापास। महाफास्ट मध्ये आता आपण क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी दरम्यान विराट कोहलीने एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवलेला आहे। विराट कोहलीने आपला हा नवा रेकॉर्ड बनवताच जयसूर्याचा रेकॉर्ड तोडलेला आहे। सर्वाधिक शतक बनवण्यामध्ये विराट आता तिसऱ्या क्रमांकावर आहे। क्रिकेटपटू अंबती नायडूनं वृद्धांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे। अंबती नायडू हा 34 वनडे आतापर्यंत खेळलेला आहे। रायडू हा कार वेगानं चालवत असताना काही वरिष्ठ नागरिकांना कारचा धक्का लागला आणि त्यावेळेला त्यांची विरोध दर्शवत त्यांनी वृद्धांना धक्काबुक्की केली आणि सध्या या धक्काबुक्कीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे। भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूनं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली आणि यावेळेला तिच्यासोबत तिचे कोच पुलेला गोपीचंद सुद्धा उपस्थित होते। सिंधूनं वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर नायडू यांनी तिच्या कामगिरीचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या। अमेरिकेची टेनिस स्टार विनस विलियमनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये धडक दिली आणि महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये तिने फ्रान्सच्या ओसेस डोडिनचा पराभव केला। 7-5, 6-4 अशा सरळ 2 सेटमध्ये विनसनं हा विजय मिळवला। अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये रशियाची टेनिस स्टार मारिया शारापोवाचा झंझावात पाहायला मिळाला। महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये शारापोवानं हंगेरीच्या टीमिया बाबोसचं आव्हान परतावून लावलं। शारापोवाने बाबोसवर 6-7, 6-4, 6-1 अशा फरकानं मात केली आणि या विजयामुळे डोपिंगमुळे टेनिसपासून दुरावल्यानंतर शारापोवानं या स्पर्धेमध्ये जबरदस्त कमबॅक करत आपली ताकद दाखवून दिली। अमेरिकन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये टेनिस स्टार कॅरोलिना वोन्जियाकीला पराभवाचा धक्का बसला। एकतारिना मकारोवानं 6-2, 6-7, 6-1 अशा फरकानं वोन्जियाकीवर मात केली त्यामुळे कॅरोलिनाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं। ऑस्ट्रेलियाचा टेनिस स्टार निक किर्गिओस खांद्याच्या दुखापतीमुळे अमेरिकन ओपन स्पर्धेतून आउट झालेला आहे। पुरुष एकेरीमध्ये ऑस्ट्रेलियाच्याच जॉन मिलमॅननं किर्गिओसचा 6-3, 1-6, 6-4, 6-1 अशा फरकानं पराभव केला। खांद्याच्या दुखापतीमुळे किर्गिओसला हा सामना जिंकता आला नाही आणि या स्पर्धेत त्याचं आव्हान संपुष्टात आलंय। बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या रेस 3 चित्रपटामध्ये बिग बी अमिताभ बच्चनही दिसणार असल्याची चर्चा मीडियामध्ये रंगत आहेत। मात्र अजूनही अधिकृतरित्या ही बातमी समोर आलेली नाही आहे। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही या चित्रपटामध्ये झळकणार आहे। अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रोल केलं जात आहे। सिद्धार्थनं बाबा राम रहीम प्रकरणामध्ये परिस्थिती अतिशय गंभीर असताना सुद्धा लोकांना चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं होतं, तर मंगळवारी पावसानंतर ही गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा सिद्धार्थचा चित्रपट एक जेंटलमॅन नक्की बघा अशा प्रकारच्या ट्विट्सने सिद्धार्थला ट्रोल केलं जात आहे। अभिनेता आमिर खाननं बिहारमधील पूरग्रस्त लोकांना 25 लाख रुपयांची मदत केलेली आहे। बुधवारी आमिर खान प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं मुख्यमंत्री सचिवालयामध्ये पोस्टाच्या माध्यमानं हा चेक पाठवण्यात आला। बिहारमध्ये 19 जिल्ह्यांमध्ये पुरानं कहर माजवलं आणि त्यासाठी आमिरनं हे सहाय्य केलं। अभिनेता सलमान खाननं त्याच्या चाहत्यांना अंमली पदार्थांचं सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे। सलमानचे काही चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी झटपट करत होते, मात्र सलमानच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखलं। काही वेळानं सलमाननं त्यांना दारू सिगारेटचं सेवन करताना पाहिल्यानंतर सलमाननं त्यांना असं न करण्याचा सल्ला दिला आहे। चाहत्यांनीही त्याचा एकच सिगारेट आणि दारू कचऱ्यामध्ये टाकली। बॉलिवूडचा मिस्टर इंडिया अनिल कपूर यांचा ग्रे हेअर लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। अनिल कपूर पन्ने खान या चित्रपटामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत दिसणार आहे। हल्ली अनिल एका सलूनमधून बाहेर पडताना दिसले आणि यावेळेला त्यांचा ग्रे हेअर लुक कॅमेरामध्ये कॅप्चर झाला आणि यावेळेला त्यांनी टोपी घातलेली होती।
आकाश मध्ये वेळ झाली 10 मिनिटांची तुम्ही पाहत राहाल प्रेम महाराष्ट्र न्यूज।